कोपरगाव शहराची पाणी समस्या दूर व्हावी, कायमस्वरूपी दूर व्हावी यासाठी सर्व राजकीय पक्ष नेते कार्यकर्ते आपापल्या परीने सर्वजण प्रयत्न करतायत. वर्षानुवर्ष प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांना, करदात्यांना पाणी प्रश्न लवकर सुटावा अशीच अपेक्षा आहे. या विषयावर विविध राजकीय पक्ष, राजकीय नेते यांच्यामध्ये वारंवार आरोप प्रत्यारोप, राजकीय संघर्ष, वादविवाद सुरू असलेले आपण बघतो. या राजकीय वादविवादाशी जनतेला काही घेणं देणं नाही. सध्या 5 नंबर साठवून तलाव व 120 कोटी रुपयाच्या वितरण योजनेला मिळालेली तांत्रिक मान्यता आणि निळवंडे पाणी आरक्षण यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजे MJP ने घातलेली अट याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे. खर तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी अशी अट घालण्याचं काही कारण नव्हतं. आम्हाला त्यांच्याकडून फक्त 5 नंबरचा तलाव आणि वितरण व्यवस्था यासाठी तांत्रिक मान्यता आम्हाला त्यांच्याकडून पाहिजे होती. त्यांनी तांत्रिक मान्यता दिली याबद्दल त्यांचे जाहीर आभार. पण ही जी अट आहे ही 5 नंबरचा तलाव पूर्ण करत असताना त्यांनी जी अट टाकली की निळवंड्याचं पाण्याचं आरक्षण रद्द करून घ्यावं. अशी अट त्यांनी घालायला नको होती, ते योग्य नाही असं मला वाटतं. मी लवकरच सर्वसाधारण सभा घेऊन नांदूर मधमेश्वर व निळवंडे येथे मंजूर असलेले पाणी मिळालेच पाहिजे असा ठराव मांडणार आहे. आणि मला अशी खात्री आहे की सर्व पक्षाचे सर्व नगरसेवक 100% हा माझा प्रस्ताव ठराव बहुमताने मान्य करतील. भविष्यातही कोपरगाव शहराला पाणी कमी पडू नये यासाठी दोन्ही ठिकाणचं पाणी आरक्षण राहणं अत्यंत महत्वाचं आहे. हे सर्व करत असताना पाणी हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. निळवंडे पाणी योजनेचं 50 वर्षापासून वाट पाहणारे ते शेतकरी आहेत, लाभार्थी आहेत, त्यांना सुद्धा त्यांच्या वाट्याचं पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे. आता तर आपल्या तालुक्याचे आमदार आशुतोषजी काळे हे साई संस्थाचे अध्यक्ष झालेले आहेत. या दोन्ही पाणी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार साहेब नगर परिषदेला सहकार्य करतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. पर्यंत नांदूर मधमेश्वर मधून आपल्यासाठी 5.96 दशलक्ष घनमीटर हे पाणी मंजूर आहे. त्यानंतरही आम्हाला 2036 नंतर 7.22 दशलक्ष घनमीटर पाणी आम्हाला मिळावं
36 नंतर पाण्याचा कोटा वाढून मिळावा अशी मागणी आपण ऑलरेडी केलेली आहे. पण आता मी जे या निमित्तानं मी सर्व राजकीय नेते राजकीय पक्ष पाण्यासाठी झगडणारे प्रामाणिक कार्यकर्ते माझ्यासह सर्वांना माझं आव्हान राहील आणि आपण हे सगळ्यांनी पथ्य पाळलं पाहिजे. आम्ही पाणी या विषयावर इथून पुढे कुणीही एकमेकावर आरोप प्रत्यारोप करू नयेत आणि असे आरोप प्रत्यारोप होणं हे पाण्यासाठी असुसलेल्या जनतेलाही मान्य नाही. जनता बोलत नाही पण जनतेच्या मनामधलं ओळखायचं सर्व नेत्यांनी शिकलं पाहिजे. श्रेय कुणी घ्या पण आम्हाला नियमित पाणी द्या हे जनतेच्या मनातलं खरं मत आहे. जनतेचं हेच मागणं आहे. माझं हेच म्हणणं आहे की वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला आपल्या सर्वांचा पाणी प्रश्न हा सर्वांनी एकमेकाला सहकार्याला केल्याशिवाय सुटणार नाही. आज मी कुणावर आरोप प्रत्यारोप करण्याच्या फंदातही मी पडणार नाही. ज्यावेळेस निवडणुका येतील त्यावेळेस आपण राजकीय पक्ष नेते बोलतील पण आजच्या काळामध्ये माझं प्राधान्य या दोन्ही पाणी योजना कोपरगावसाठी कशा आपल्या पदरात पडतील असाच माझा प्रयत्न राहणार आहे. श्रेय हा माझा विषय कधी नाही आणि नसणार आहे. श्रेय कुणालाही मिळू द्या पण कोपरगावच्या करदात्यांना नागरिकांना नियमितपणे पाणी शुद्ध पाणी मिळावं हाच हेतू ठेवून मी या ठिकाणी काम करतो आहे. आमच्या नगरपालिका परिषदेचे 2 महिन्यापूर्वी आलेले मुख्याधिकारी श्री शांतारामजी गोसावी आणि आमच्याकडे उपलब्ध असलेला तुटपुंजा स्टाफ आम्ही 24 तास प्रयत्न या कामासाठी आम्ही करत आहोत. सर्वांच्याच प्रयत्नांमधून तांत्रिक मान्यता मिळालेली आहे. आता हा आपला प्रस्ताव DMA सादर झालेला आहे. त्याची स्क्रुटिनी झाल्यानंतर ते शासकीय कमिटीकडे जो प्रस्ताव जाईल DMA कडे त्याची स्क्रुटिनी झाल्यानंतर तो शासकीय जी कमिटी नेमलेली आहे वरिष्ठ अधिकारी त्या मीटिंगला मुख्याधिकारी आणि मला सुद्धा त्यावेळेस बोलवलं जाईल की जो कोणी नगराध्यक्ष त्या काळामध्ये असेल त्याला बोलवलं जाईल. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की राजकीय मंडळांनी जर मोठं मन जर ठेवलं राजकीय मंडळांनी आरोप प्रत्यारोप जर बंद जर केले श्रेय हा विषय जर बाजूला जर ठेवला तर निळवंड्याचं पाणी आपल्याला येईल आणि 5 नंबरचं तळ बांधून नवीन जलवितरण योजना सुद्धा आपली पूर्ण होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे. धन्यवाद.